हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल और स्वागत है आपका मेरे आज के वीडियो में। तो दोस्तों, आज का वीडियो जो है ये नागपुर यूनिवर्सिटी पे होने वाला है और काफ़ी इन्फॉर्मेटिव और यूज़फुल है वीडियो होने वाला है जो नागपुर यूनिवर्सिटी में बच्चे पढ़ते हैं उनके लिए। तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा बच्चों में शेयर कर देना, वीडियो पसंद आए तो वीडियो को लाइक कर देना, हमारे चैनल को सब्सक्राइब कर देना और हाँ, अगर कोई भी क्वेरी हो तो कमेंट करके पूछ लेना, मैं जल्द से जल्द आपकी क्वेरी सॉल्व करने की कोशिश करूँगा। तो MKCAL च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लांबणीवर, तर आपण हे पूर्ण डिटेलमध्ये वाचूया आणि तुम्हाला मी सर्व समजून सांगणार आहे। नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एकदा हाकलून देखील परत काम देण्यात आलेल्या MKCAL च्या गोंधळाचा फटका महाविद्यालयांना बसण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महाविद्यालयांना तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरता आले नाही, त्यामुळे विद्यापीठांनी अर्ज भरण्यासाठी 19 एप्रिल पर्यंत मुदतवाढ दिली आहे। नागपूर विद्यापीठांनी काही वर्ष अगोदर MKCAL बाहेरचा रस्ता दाखविला होता, त्यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू असताना कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या हट्टापोटी त्याच कंपनीला विद्यापीठात परत आणण्यात आले। कुलगुरूंनी स्वतः MKCAL ची जबाबदारी घेत असल्याचा दावा केला होता, मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ कामाचा फटका महाविद्यालयांना बसतो आहे। 25 एप्रिल पासून उन्हाळी परीक्षा सुरू होणार असताना अनेक महाविद्यालयांना अर्ज भरताच आले नव्हते। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली होती। विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना 15 मार्चपर्यंत अर्ज भरण्यास सांगितले होते। दरम्यान विद्यापीठाचे संकेतस्थळ सुरू न झाल्याने अर्ज जमा होऊ शकले नाही, त्यामुळे विद्यापीठाने 25 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे। मात्र या अडचणी दूर न झाल्यामुळे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत अगोदर 31 मार्च व नंतर 4 एप्रिल वाढवण्यात आली होती, आता ही मुदत आणखी वाढवण्यात आली आहे। विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करीत आहे की केवळ एका कंपनीला महसूल मिळावा यासाठी काम सुरू आहे, असा सवाल संतप्त प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे। या संदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही। तर मित्रांनो, तुमची ही जी उन्हाळी समर एक्झाम आहे ही पहिले एप्रिल महिन्यात घेण्यात येणार होती, पण आता ती मे किंवा जूनपर्यंत जाऊ शकते, कारण जो कॉन्टॅक्ट MKCAL देण्यात आला होता त्याचा फटका जो आहे तो महाविद्यालयांना बसलेला आहे, असं या आर्टिकलमधून आपल्याला माहीत पडतं आहे। आणि तुमची जी एक्झाम फॉर्म भरण्याची डेट होती ती पण आता वाढली आहे आणि ती समोर गेलेली आहे। तर हे एका रीतीने तुमच्यासाठी चांगलंच आहे की तुम्हाला अभ्यास करायला जास्तीत जास्त वेळ मिळतो आहे, तर तुम्ही ह्या वेळाचा चांगला उपयोग करून घ्या आणि आपल्या एक्झामविषयी तुमच्या काही पण आलं तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगूया। टाइम टेबल असो किंवा कोणचं नवीन आर्टिकल असो किंवा ऑनलाईन ऑफलाईन एक्झामची कोणची पण छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी अपडेट असेल तर ते आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जरूर कळवू। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांमध्ये शेअर करा, कारण तुमच्यासारखे असे बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजूनपर्यंत समजत नाही आहे की आपली एक्झाम एप्रिलमध्ये होणार आहे की मेमध्ये। तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांमध्ये शेअर करा, कारण सगळ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचू शकेल। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ प्लीज बघितल्यानंतर आपण सर्वांना शेअर करावा अशी माझी इच्छा आहे। आणि जर आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करून द्या। धन्यवाद मित्रांनो।